हा बोला आता. मराठा आरक्षण विधेयक विधानसभा त्यानंतर विधान परिषदेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे. 10% आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजाला. आपली काय प्रतिक्रिया? पहिल्या प्रथम मी आपल्या माध्यमातून तमाम मराठा समाजातल्या माता भगिनी आणि बांधवांना सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेला हा विषय आमच्या समोर आला तेव्हा सभागृहात सर्व पक्षांनी एकमताने हा ठराव मंजूर केलाय. तो 2018 साली पण होता आणि आज पण होता. 2018 साली काय झालं त्याच्या आधी काय झालं ह्या खोरात मला जायचं नाही. मला खात्री आहे की ज्या पद्धतीने अभ्यास करून हा प्रस्ताव मांडला गेला आणि हे विधेयक मंजूर झालं याचा अर्थ असा की कायद्याच्या सर्व निकषांवरती सर्व पातळींवरती हे आरक्षण टिकेल अशी मला एक आशा वाटते. माझी प्रार्थना आहे, आमच्या सगळ्यांची प्रार्थना आहे. सभागृहामध्ये कोणाला समजून सांगण्याची काही गरज नव्हती कारण सभागृहांनी दोन्ही वेळेला म्हणजे या वेळेला आणि गेल्या वेळेला एकमताने याला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे पुढे मराठा समाजाला सुद्धा एक मी धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांनी खूप लढा दिलेला आहे. सरकारला मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही हा प्रयत्न केला प्रामाणिकपणाबद्दल तुमच्या आता तरी मी काही शंका घेत नाही पण त्याकरता मराठा समाजातल्या अनेकांना बलिदान द्यावं लागलं. मी स्वतः जरांगे पाटील जेव्हा प्रथम उपोषणाला बसले होते या विषयाला आत्ताच्या सुरुवात होणार आधीपासून त्यांचा हा विषय सुरू होताच जालनाला गेलो होतो आंतरवेली सराठीमध्ये. अंबरस तुम्ही पण होतात, अनिल तुम्ही होतात, अशोकराव होते, संजय राऊत होते. ज्या निर्घुणपणाने आणि निर्दयीपणाने त्या आंदोलकांवरती अत्याचार केला गेला होता, डोकी फोडली होती, ती फोडण्याची काही गरज नव्हती. हा विषय पहिल्यापासून शांततेने सोडवता आला असता. मला आज जास्त काही राजकारणामध्ये बोलायचं नाहीये पण कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि एकच प्रार्थना करतो की पूर्वीचे सगळे अनुभव लक्षात घेऊन हे आरक्षण परत सांगतो कायद्याच्या सर्व निकषांना आणि पातळींवरती टिकून राहील आणि टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळेल अशी एक आशा बाळगतो. आता आरक्षण दिल्यानंतर हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये दिलेलं आहे. शिक्षणाचं ते आता शैक्षणिक वर्ष सुरू होईल तेव्हा आपल्याला सगळ्यांना कळेलच. तातडीने आता किती जणांना मराठा समाजातील बांधवांना आणि भगिनींना नोकऱ्या कुठे मिळणार आहेत हे सुद्धा सरकारने जाहीर केलं तर सोन्याहून पिवळं होईल. दोन मतं असण्याचा संबंध नाहीये. दोन मतं असतील तर आम्ही सभागृहात एकमताने मंजूरच केलं नसतं. तुम्ही नीट समजून घ्या. मराठा समाजाला पण मी हेच सांगतोय की आतापर्यंत एकदा दोनदा गेल्या महिन्यात सुद्धा गुलाल उधळला गेला होता, गुलाल उधळला गेला होता पण नंतर लक्षात आलं की फसवणूक झाली. त्याचप्रमाणे आता सुद्धा ज्या पद्धतीने सरकारने एक हमी घेतलेली आहे ही हमी निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली आहे. निवडणूक तर याच्यामध्ये काढून घेण्याचा काही त्यांच्यात डाव नसेल ना असा प्रश्न मी आज तरी उपस्थित करू इच्छित नाही कारण मला राजकारण आणायचं नाही. पण पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवरती भरोसा ठेवणं जरा कठीण आहे की छगन भुजबळ असो आणि आम्ही सुद्धा सगळेजण इतर सगळ्यांचंच असं म्हणणं होतं की दुसऱ्याच्या कोणाच्याही न्यायहक्काला धक्का न लावता मराठा समाजाला न्यायहक्क मिळून दिला पाहिजे आणि तसा तो त्यांनी आज द्यायचा एक प्रयत्न केलाय आणि त्याची खात्री घेतली. जो विषय तुम्ही आता म्हणालात की न्यायालयात हे टिकेल का तर ती टिकणार ह्याची खात्री त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतली होती. आता एक मुद्दा तुम्हाला खास करून सांगायला पाहिजे की तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते. त्याही वेळेला शिवसेनेनी आणि संपूर्ण सभागृहाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्या सोबत नव्हते पण एकमताने ठराव मंजूर केला होता. हायकोर्टामध्ये ते आरक्षण टिकलं. तीच टीम, तेच वकील, जे तज्ञ आज सुद्धा आहेत, ज्या तज्ञांचा उल्लेख त्यांनी आज केला, हेच तज्ञ त्याही वेळेला त्या टीममध्ये होते आणि हायकोर्टामध्ये जी भूमिका मांडली गेली तेच मुद्दे सुप्रीम कोर्टात सुद्धा मांडले परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने ते फेटाळले होते. आता त्याच्यानंतर माननीय निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसलेजींच्या अध्यक्षतेखाली आमच्या सरकारने एक समिती नेमली होती. त्यांनी माझ्या हातामध्ये तो अहवाल दिला पण यांनी आता गद्दारी करून तेव्हा ते सरकार आमचं पाडलं. आता त्यांचं म्हणणं असं की त्यांनी दिलेल्या शिफारशीनुसार आम्ही हे केलेलं आहे. आता त्या शिफारशीनुसार केलेलं असेल, करेक्शन त्याच्यात केलेलं असेल तर हे आरक्षण टिकेल म्हणण्यापेक्षा टिकावं हीच माझी प्रार्थना आहे. एक प्रश्न असा आहे की राजकारणात टायमिंग महत्वाचा असतो. लोकसभा टायमिंग नाही नाही ऐका ऐका, टायमिंगच्या बरोबरीने प्रवृत्ती सुद्धा महत्वाची असते, वृत्ती सुद्धा महत्वाची असते आणि दिलेला शब्द पाळणं
हे जर का त्यांचं त्यांची ओळख असती तर मला जो शब्द दिला होता भाजपने तो पाळला असता तर आज भाजपवरती अशी सगळी फोडाफोड करण्याची वेळ आली नसती।